आईच्या गावात बिग साईज बिग साईज. हा बघा मोठा खेकडा भेटला आहे, मी तिकडे होतो तर नर खेकडा आहे. डेंगा बघा कसला मस्त आहे, खतरनाक टाक भारीच भेटला. अरे गाय जसे जसे मोठे कुर्ले भेटतात ना, याचा चेहरो नुसतो असो ग्लो होता, ग्लो होता. आता जरा उघडून किती कुर्ले साधारण काळबा काळबा होता ना. बघ तर गाय संपलेत, खेकडे बघूया वरना वरना. हे बघा नमस्कार मित्रांनो, मी तेजस गुरु, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. खूप दिवसानंतर आपण खाडीत आलो आहे खेकडे पकडायला, खाडीतले दिवसाचे. त्या दिवशी रात्री समुद्रावर पकडले होते, ॲक्च्युली माशाला गेलो होतो त्या दिवशी. आज आपण ना जाळी घेऊन आलो आहेत खेकडे पकडायला. लॉंग टाईम एकदम आपल्याकडे जागा नाहीत खेकडे पकडायला अशा, तर बाहेर यावं लागतं आणि इकडे खेकडे सापडतील का माहीत नाही. नवीन स्पॉट आहे तर बघूया, तरी चेक करूया कदाचित कुरले असले तर. इकडं आपल्यासोबत रोशन आहे, कोंबडीचा डोका आणि पाय आणला आहे बांधायला जाळीला. हे आपल्या 9 जाळी आहेत. तर इकडे इकडे कुठे ना कुठे टाकूया कडेकडेने. पाणी भरलं आहे ऑलरेडी, आता कमी पण होत जाईल, त्याच्यामुळे आपल्याला घाई करायला पाहिजे. तर पटापट आता बांधूया आणि जाळी टाकूया, त्याच्यानंतर सांगतो सगळा गेम काय ते. इकडे टाकून ठेवूया पुढे एक जाळा, म्हणजे बाकीची जाळी टाकेपर्यंत ह्याला कुरला आला त्याला. ये मोठा कुरला घेऊन ये, 4 किलोचा याकच. जस जसं रोशन बांधेल ना तस तसं आपण जाळा टाकूया. एक नंबर वाटतंय बघा, इकडे कसलं जबरदस्त वाटतंय ते बघा. हे सगळीकडून असं पाणी आहे गोल एकदम हे बघा. आणि फक्त हा बंधारा आहे असा बांध, तर ह्या बांधाला साईडने जाळी टाकूया. हे तिसरंवालं जाळं टाकूया इकडे, धावत जातं की काय. तर आता 2 दिवस टाईम भेटेल फक्त गणपतीची तयारी सुरू करायला पाहिजे. 4 दिवस राहिलेत फक्त गणपतीला. रोशनच्या हाताने एक टाकूया पुढे, जास्त पण पुढे टाकू नको, संपत झाला अति झालात आपण. सरळ ठेवून दे फक्त, धावून जायचा. चला तर अजून 4-5 जाळी बाकी आहेत आपली, 3-4 बाकी आहेत, तर 4 पण टाकूया. थांब जरा अशी घे सरळ. आणि इकडे बघाल ना तर हे सगळे काटे आहेत बेकार बेकार. हे बघा चौथवालं जाळं आहे. अरे रोशनान मासो पकडला ना वाटता, रोशनने पकडलाय फुगा मासा. बघा केंड पकडला, केंड पॉपर फिश कसो भेटलो यो हातात. हातात बेकारच फिशरमॅन तू, मग पॉपर फिश कसा आहे बघा. आता असं सोडून दे, कशाला सोडून दिला, पॉपर फिश पकडला होता हाताने लगेच. तर फायनली आपली 9 जाळी टाकून झालेली आहेत. आता 10 मिनिटं वाट बघूया आणि नंतर उचलूक सुरुवात करूया. उचल पक्का म्हणतोस ना? हा आईला कुरले नाही की काय इकडं. मला तर खेकडा लागला नाही, रोशनाच्या हाताने तरी खेकडे येतील मला वाटत. रोशन हाय की रोशन काय आहे आईला. रोशन खेकडा नाही राव, पाण्यामध्ये ना जेली फिश आहे. हा बघा हा छोटावाला जेली फिश आहे, हा बघा खाली एक जेली फिश आहे. हाच पडला तर जेली फिश लागले ना की खाज उठते. पहिला जाळा फेलच गेला, बहुतेक जाळी फेल गेली. तिकडे कुरले आहेत काय माहीत नाही, तिकडे काका भेटले आपल्याला येताना, ते पण बोलत होते खेकडे पकडतोय, पण एक खेकडा सापडला नाही अजून सकाळपासून. 3 आक्या होत्या त्यांच्याकडे, जाळी होती, सगळी जाळी फेल. काटं खाऊचं फक्त आज वाटतं. आय 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 हा बघा काय लागला बघ. नाही रोशन, रोशन जाळा साईडला काढून ठेव, बस झाले कुरले, एवढे कुरले खाणारच फुकट जातील. हे बघा असे फेल कारभार असतात आपल्या बरेच, 25-25 किलोमीटर लांब येऊन गाडी घेऊन. तर
तर खेकडे काय आपल्याला भेटले नाही, आपण ना बीच आलो बघायला मस्तपैकी। हा होळी बीच आहे जैतापूरचा, तर मस्त आहे एकदम, भारी जबरदस्त वाटतंय। तिकडे समोर जैतापूरचा लाईट हाऊस आहे, हे इकडे समोर मुसाकाजी, आपण जिकडे फिशिंगला जातो कधी कधी, आणि ही इकडे वरून अर्जुना नदी येते राजापूरची। मस्तपैकी लाटा वगैरे येत आहेत। रोशन काय शोधतोस? आणि आपण आणले चप्पल बीच वरती, हे बघा। आणि एक महत्वाची गोष्ट सापडली आपल्याला बीच वरती, आणि अजून एक गोष्ट सापडली महत्वाची, शोध रबरी आहे। मी बोललो एक कवटी बॉल आहे प्लास्टिकचा असतो तो, मित्रांनो रबरी आहे। आपण दोन बॉल सापडल्या आता, माका वाटतं बीच क्रिकेट खेळूक लागत रोशन होय ना दोघांनी। अजून एक बॅट बघ रोशन, खरं भेटता काय पडलेली। पहिल्यांदाच आलोय पण स्पॉट मस्त आहे एकदम। मेन ना ती झाडं, आपण आलो ना आतमध्ये एंट्री करतो ना, ती खूप झाडं भारी आहेत, तिथला नजारा खूप भारी वाटतो। तर हा इकडे असा बीच आहे मस्तपैकी, आणि आपल्याला इकडे एक प्राणी दिसलाय, दुनिया से गायब हो गेला प्राणी आहे, आपल्याला दिसलाय डायनासोर। बघायचा आहे, बघायचा आहे, हा बघा, हा बीच वरती सापडला आपल्याला डायनासोर, साधारण मेलेलो आहे, हो बघा। ह्या शिप्प्या आहेत ना नरम आहेत एकदम, ह्याच्यासारख्या माकूल असते ना आपली, माकूलच्या शिप्प्या आहेत ह्या, हे बघा मस्त एकदम कुरकुरीत। रोशन डेकोरेशन का घेतस? बाई करून जाणार नाही रे, बाई करून जाणार नाहीत आपण, आहे बारको करून। मुळं बघा अशी भारी वाटतात, पण कलर करून ठेवली ना अशी झाडात घरी वगैरे भारी वाटतील। आंघोळ करायला वगैरे मस्त आहे, फक्त माडबनला कशी व्हाईट वाळू आहे तशी व्हाईट नाही, इकडे ब्लॅक सँड आहे, इकडे ब्लॅक वाळू आहे काळीवाली। तर माडबनला मस्त की पांढरी वाळू आहे, तिकडे आपण आंघोळीला जातो तिकडे। तर हे खाडीचं तोंड आहे, एकदम समुद्र नाही आहे, समुद्रात पलीकडे राहिला, हे इकडे तोंड आलंय। तर इकडे ह्याच्यामध्ये तुळसुंदे गाव वगैरे आहे, आणि ते लाईट हाऊस आहे, त्याच्या पलीकडे माडबन आहे। इकडे वेगवेगळ्या ब्रँडचे बॉल भेटतात, हो बघा अजून एक बॉल आणला रोशनान, गो प्लस टू ठेव तू बॉल जमू का, लो क्रिकेट खेळूया संध्याकाळी बघूया, आणि पावसाळी क्रिकेट, ऊन पडलाय तरी पण। आपण जे पण समुद्रात टाकतो समुद्र आपल्याला रिटर्न करतो, काहीच पोटात ठेवत नाही, त्याच्यामुळे कचरा बाहेर टाकायचा नाही। तर बघितलात खेकडे पकडायला किती मेहनत घेतली, एवढ्या 25-30 किलोमीटर लांब आलो, एक खेकडा सापडला नाही। त्याच्या अगोदर राजापूरला गेलो, कोंबड्याची डोकी आणि पाय घेऊन आलो, बघायला तरी आलो आपण बीच। होळी बीच आहे हा जैतापूरचा, मगाशी सांगितलं तुम्हाला, मस्त आहे पण एक नंबर आहे। मेन इथली झाडं भारी आहेत, तर झाडं दाखवतो तुम्हाला आधी, थांबा। हा नजारा माडबनपेक्षा खूप आवडला मला। तर छोटी छोटी झाडं आहेत, जास्त मोठी नाहीत, जाडी जाडी, एक नंबर जागा आहे, स्वच्छ एकदम क्लीन, आणि झाडं तर मस्तच वाटतायत एकदम भारी। आणि हा रस्ता आहे, तर गाडी बीचपर्यंत जाते, तिथे गाडी आपण लावली आहे। आणि आता रोशन आणि मी उन्हाने ताप ताप तापलोय, कलर चेंज व्हायच्या अगोदर घरी जाऊया। मित्रांनो आपण ना सकाळी गेलो होतो खाडीत कुर्ले बगडू, खाडीतले खारे, पण काय प्लॅन सगळं गणलो परत एकदा, आणि आपण आता चाललोय व्हाळातली तरी कुर्ले पकडूक, साधारण भेटतात काय बघूया। भावेशान आणि रोशनान गाये घातले आहेत, म्हणजे सांगितले होते गाये घालायला, दोघांनी घातलेत, आता खेकडे पकडायला चाललोय आपण। भावेशा इकडे पिशवी घेऊन, पिशवी मॅन आहे तो, आज कुर्ले पकडूक आलेलो की तो पिशवी मॅन असता, आज रोशन आहे म्हटल्यावर खेकडे पकडायचं टेन्शन नाही, रोशन कुर्ले पकडीत, वाट बघताय लय खराब आहे, आणि माका वाटतं बिन पावसाची, आणि ना पाऊस पडून गेलाय थोड्या वेळापूर्वी, तर सगळं रान भिजलेलं आहे, वाट अजिबात बेनी नाही, त्याच्यातून नाईटला चाललोय आपण, सो सांभाळून जायचं। हा बघा गोट्याचा वेल, हो हे बघा हे वेल खतरनाक असतात, हा हे वेल अक्षरशः वाभारे काढतात, वाभारे काढतात, होय आहेला सगळे गोट्याचे वेल, हे बघा। तर सगळ्यात वाभारे काढण्यात हुशार कोण? तर गोट्याचा वेल। हा तर इकडे आलोय आपण व्हाळात, आणि पाऊस पडून गेलाय ना, सो दगड सगळे ओले आहेत, सांभाळून जावं लागेल।
पळता बजो खायची ती पकड. अरे मोठा खापा रा रे. नादखुळा कुरला या मित्रांनो, नादखुळा ती पण हायती हायती नाही जाणार. दाखव इकडं मस्त साईज आहे, तराट एकदम. ठेव पिशवीत, पिशवी मॅन कुरले सांभाळ, भेटणार दणके. दोन खेकडे भेटले एकाच गायावरती. ही बघा, ही मीडियम साईजची आहे, मस्त पैकी चांगली एकदम. टाक 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 पिशवीत टाक. कसा माहित आहे, आपल्या खाडीतला एक्सपिरियन्स नसत, वाळात कुरले आपला ऐकतात. काय बाबे ह्यानी गाय खै काय घातला नाही, भूक लागतील आता वाटतं. या खापार तर भेटला तर मोठा. इकडे तिसरा गाय आहे, एक गाय फुकट गेला आपला. बघ दिसता काय, दिसत तर काय नाही आहे याच्यावर. बघ तरी रोशन, याच्यावर काय दिसत नाही आहे. हाय की रोशन, हाय म्हणता रोशन, हाय. दाखव तरी, साडेसात किलो दिसली तर मग काय. हा बघा, साडेसात किलोचा. सोडून दे, जळला व्हाळात ना, चलोचाच बेकार रात्री. रापीत रापीत चलोक लागता. हो आज ऐकलो नाही, खै पण टाकला नाही गाय व्हाळी येत बिळी येत. नशीब जो सड्यावर टाकलंस ना. आई उभं का, इज्जतच घालवला नाही ना. गाय संपवला नसतं, वरती पाणी असतात ना टाकून टाकून जंगलात गाय. येवा येवा पाटी येवा. घाबरलंय भावेश, आम्ही घाबरलंय. घाबरलं पुढं बघ, पुढं घाबरशील. मोठा आहे चांगले. हा दाखव दाखव, मोठी आहे मोठी आहे. हा बघा, तिसरा खेकडा भेटलाय मोठावाला. भरपूर प्रयत्नानंतर भेटलेला. दोन तीन गाय फेल गेल्याच्या नंतर भेटला. या भावेशान आज फेल गाय घातला ना बहुतेक वाटतं सगळं. अरे रोशन नाही नाया नाही. आईच्या गावात बिग साईज, बिग साईज. हा बघा कसला खतरनाक साईज आहे. दाखव खालना. हा बघा खतरनाक साईज आहे. वाळी येत भेटली भावेश. तुका काय सांगताय, असं काय घालीत जा खै नाही खै, अशी साईज येऊ कवी आपल्या. इथे काय घातलेला दिसत पण नव्हता तो. रोशनने रापून खेकडा पकडला मोठा. बिना गायाचा खेकडा भेटलाय ना तो. हा मोठा आहे, मोठा आहे बघा. विदाऊट गायाचा भेटत नाही. हे चढतात वरती गायाकडं. हा मोठा आहे हा बघा. साधारण केकडा म्हणतो या. अरे मोठा झाला. अरे पाच पाच म्हणता, हे आताच पाच पाच येले. हा मित्रांनो हे बघा, एवढे केकडे भेटले कळत नाही, घरी गेल्यावर कळतील. एवढे माका भेट दिलास ना तरी मी खुश होईन. ह्या गायाला खेकडा आहे. हा मोठा आहे साधारण. दाखव. हा बिग साईज, बिग साईज टाक, बिग साईज, बिग साईज टाक तू. एवढा मोठा कसा गायला काय. अजून रोशन काय बघ खाली, आतमध्ये असतात रोशन. नंतर म्हणतात कधी कधी खेकडा एखादा राहतो आतमध्ये दगडात. भेट गाय एवढं पकड गेले नाही. दाखव. पिवळो कलर येतात, पिवळो कलर येत आहे. असली साईज भेटली ना मित्रांनो तरी मस्त. म्हणजे उद्या रसो होईत असा वाटता सारखा सारखा. पिवळो कलर येतात की हा वाटला रे. हा पण चांगला आहे, पण हा जरा वेगळ्या जातीचा खेकडा आहे. व्हाळेरा खेकडा म्हणजे व्हाळी येत ना असतात वरती एकदम. ह्याच्यावरती आहे. हा घालवलं की काय जो कुरली तशी आपल्या हातात. नाही मोठा आहे बघा, चांगली साईज. अच्छा साईज आहे, गुड साईज आहे. टाक पिशवीत. एवढं माहिती नाही. दाखव. हा बिग साईज टाक तू पिशवीत. वताय आपल्या गोळा, वताय रसो सकाळी. तू घाबरत नको रोशन, घाबरत नको. सकाळी रसो पक्को आहे. तर अजून बरेच गाय बघायचे बाकी आहेत. हो बघ ती पकड आधी. गायक पण आहे एक मोठी मस्तच. हा बघा, हा बघा गायच्या अगोदर जातात काय. पकड दिपाई, दिपाई, दिपाई. अजून एक, अजून एक. बस टाक 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 टाक. मस्त तीन खेकडे भेटलेत.
म्हणजे तिसरो वालो पकडता आहे दाखव. हां मोठे आहे मोठे मस्त टाक चल. तीन केकडे भेटले एकाच गायाला. पलीकडच्या साइडने बघ खाल इकडला पण आहे वाटतं. हा बघा हा बघा मोठा खेकडा भेटलाय. मी तिकडे होतो तर नर खेकडा आहे. डेंगा बघा कसला मस्त आहे खतरनाक. टाक भारीच भेटला. अरे काय जसे जसे मोठे कुरले भेटतात ना याचा चेहरो नुसतो असो ग्लो होता ग्लो होता. जोक बघा कुरला कसा पकडलाय बघा. म्हणजे या कुठला तरी मॅन झाला रे खेकडा मॅन. इकडे एक खेकडा दिसतोय मोठा वाला. रोशन अजून या खाली कुठं थांबव जाता तो लवकर टाकायचा कधी नको दाखव खायचा पकड पकड बुडवून पकड पण खेकडा पकड बॉट पकडला बॉट पकडला जो पिशवी खाली कर सर टाक पिशवीत दाखव. एका डेंग्याचा भेटला पण मोठा खेकडा भेटला. अजून पाच मस्त भेटला. खालच्या आडने कुरले इकडे. हा मोठे आहे साधारण. हा बघा मोठा खेकडा भेटला. मजबूत आहे रोशन. मजबूत आहे गेला की काय रोशन. धोन पुढे वाटत तुझ्या येऊन दाखव काय झालं. हा बघा सावोच्या अटक पिशवीत मोठा आहे. मला वाटतं इकडे गाया जर टाकला असेल ना तर त्याला खेकडा असेल मोठावाला. तर आपल्याला खाली उतरायलाच लागेल आता दाखवायला. हा बघा तुम्हाला बोललो मी इकडे खेकडा असेल मोठा गाया असला तर. आहे की पुढे अजून अरे मोठा रोशन आयते सोडू नको. मोठा खेकडा आहे एक धनक्या खेकडा. हा बघा खतरनाक भन्नाट खेकडा मोठा वाला. खतरनाक काय दिसतो ही चुकला. पुढे एक लास्ट काय आहे तर इकडे ना भुयारातून जावं लागेल. हे बघा भुयारातून जावं लागेल. भुयारातून मार्गक्रमण करायला लागेल. लास्ट खेकडा भेटलाय चांगला आहे टाकतो पिशवीत. हा बघा पुढे गेलोच नाही इथूनच दाखवला. आय आणि हात हा बघा रेव्यात ठेवलाय लागताय वाव नाही. पावे संपले ना काय. दाखव कुरले जरा उघडून घेऊ. पाणी एवढा सगळा दाखव जरा उघडून किती कुरले साधारण. काळबा काळबा आता नव गाये संपलेत. इकडे बघूया वरना वरना. ही बघा भरपूर. ही बघा साईज बघा मस्त कलर बघा. तर हा कलर ना घरी गेल्यानंतर दाखवतो. तर आता पटापट घरी जाऊया. लय वैताग आलो चलून चलून या वाळात ना नुसतो. आता खाली हे बघा कसले खेकडे पकडलेत मोठे मोठे. तर खाली गाय घेतली ना की भारी साईज भेटते. एकदम मजबूत खेकडे भेटतात खतरनाक साईजचे. फिमेल खेकडा आहे पण मजबूत आहे एकदम खतरनाक साईज आहे. तर मेल खेकडा असताना हा मोठा वाला एवढा आहे. तर डेंगे मजबूत असते. नाही जिवंत आहे असा पकडला ना रे. असा पकडले की तसाच होता खेकडा मरगळता की लाट लाईटने दिपावला येतात. अरे बाबा या बा मरोग आला रे. नाही इथे धरलं की माका वाटलं तसाच होता खेकडा. बघा आता बघितलंस काय पडूक लागला. लाईटिंग नाही का बरं. आता पकडलं की त्या मेंगाळलेला होता. बघा आता थोड्या वेळ. हा बघ तर मस्त खेकडे भेटलेत. आता कुटूया त्यांना. धर भाई ठीक आहे धर. देऊ नको रे मग उलटा देऊ. हा असा की धर
तरी बघा एवढे केकडे भेटले जवळजवळ 300 एक असते अंदाजाने. तर वाटणी लागतो तुम्हाला, वाटणी कशी करतो म्हणजे अशी रपारप वाटणी. फक्त खेकडा असा बघायचा, सेम साईजचा साधारण बघा, असं खेकडा उचलायचा. हाय एक आय आणि मोठा काय, हाय एक हाय आणि हाय एक हाय, असा खेकडा उचलायचा आयला आणि असा ठेवायचा. हा भावेशाचा, हा कोणचा तरी, हा माझा, आणि परत ठेवायची अशी. हे बघा हे खेकडे आहेत, हे डेंगे आहेत, डेंगे मोठे मोठे आहेत मस्तपैकी. म्हणजे आम्ही अशी एकदम प्रॉपर वाटणी नाही करत, असं पकडायचा काय पण असं टाकून द्यायचं. रोशनचे, भावेशचे, म्हणजे कोणाचे पण कोणाचे पण. तर 12-12 खेकडे आले आपल्याला तिघांना, 32-36 खेकडे होते. टाकूया पिशवीत. तर मित्रांनो बघितलात, साधारण 1.5 तास लागला गाय बघायला. आणि खाडीत आपल्या आयडिया वगैरे फेल जातात सगळ्या, खाडीतले प्रोग्रामच फेल जातात कधी कधी. खाडीत आपल्याला एक्सपिरियन्स नसतो आणि व्हाळात गेलो ना आपण की खेकडे आणतोच आणतो. तर आता हा व्हिडिओ इथेच एंड करूया. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू लवकर एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.